दुसरा जो मला एक गोष्ट विषय कळलेला आहे, तो अजून म्हणजे त्याला काही आत्ता ह्या क्षणाला तरी काही पुरावा नाही आहे, परंतु तो जो कळतोय तो असा आहे की महाराष्ट्र बँक ही हळूहळू बंद करायची आणि ती बँक ऑफ बडोदामध्ये मर्ज करायची. आता हे जर खरं असेल तर हे भयानक आहे. आज महाराष्ट्र बँकेचे तुम्ही अशा प्रकारे चेअरमन उचलल्यानंतर जे ठेवीदार आहेत त्यांना काय झालं असेल? किंवा बँक राहते का बुडते?